हा पक्ष नाही, हा परिवार आहे. आम्ही एकाच कुटुंबातले आहोत, कुटुंब हे वेगळं नाही आहे. आज ताईंच्या जे चिरंजीव आहेत त्यांना 3 दिवसापूर्वीच प्रदेशाचं प्रवक्तेपद हे दिलं गेलेलं आहे. या दोन्ही निवडणुका ह्या वेगळ्या आहेत, त्याला मर्यादित मतदार असतात, त्याची वेगळी धोरणं असतात. ही निवडणूक ही जनतेमधनं निवडणूक आहे आणि जनतेत जो जास्त चांगलं काम केलं, ज्या पक्षाची जास्त विश्वास आहे त्याला लोक निवडून. शेवट गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते त्यानंतर नगरसेवक त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीचं भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, ते माझ्यासोबत आहेत. रासने साहेब, आपलं सर्वप्रथम अभिनंदन. तुम्हाला आता आमदारकीची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आज भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याबद्दल माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सगळ्यांचं मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. आज त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी दिली, या संधीचं मी नक्कीच होणं करून दाखवेल असा विश्वास मी तुमच्या माध्यमातून आमच्या नेत्यांना देतो. टिळक कुटुंबियांना कुठेतरी उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू होती, मात्र तुमच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ पडलेली आहे, त्यांची समजूत कशी काढणार? हा पक्ष नाही, हा परिवार आहे. आम्ही एकाच कुटुंबातले आहोत, कुटुंब हे वेगळं नाही आहे. आज ताईंच्या जे चिरंजीव आहेत त्यांना 3 दिवसापूर्वीच प्रदेशाचं प्रवक्तेपद हे दिलं गेलेलं आहे. पक्षाचे नेते हे सक्षम आहेत, त्यांना योग्य वेळी योग्य संधी कोणाला द्यायची या पद्धतीने दिली जाते. मतदानाचं बलाबल बघून पुढे रवींद्र दंगेकर सारखं तगडं आव्हान आपल्या पुढे असणार आहे, त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला आणि आपल्या गळ्यांच्या ताकदीवर विश्वास आहे, आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे, आमच्या प्रामाणिकपणावर आमच्या विश्वासावर आमचा विश्वास आहे आणि त्या जोरावर आम्ही ही निवडणूक विक्रमी मताने जिंकू. आता नुकत्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, या पार्श्वभूमीवर आता तुम्ही कशी तयारी करणार आहेत निवडणुकीची? या दोन्ही निवडणुका ह्या वेगळ्या आहेत, त्याला मर्यादित मतदार असतात, त्याची वेगळी धोरणं असतात. ही निवडणूक ही जनतेमधनं निवडणूक आहे आणि जनतेत जो जास्त चांगलं काम केलं, ज्या पक्षाची जास्त विश्वास आहे त्याला लोक निवडून. शेवटचा प्रश्न, काय अजेंडा असणार आहे आपल्या कसब्यासाठी? नको नको, कसब्याचा मास्टर प्लॅन माझ्याकडनं लवकर तयार होईल आपल्याला प्रसिद्ध केला. हे होते हेमंत रासने, ज्याने की आपल्याला उमेदवारी भेटल्यानंतर पक्षाचं धन्यवाद आभार मानले, त्यानंतर कसब्यामध्ये आपण काय करणार त्याचा अजेंडा ठरवणार आणि त्यानुसार विकास करणार अशी आपली पहिली प्रतिक्रिया लेट्सअप मराठीला दिलेली आहे. पुढील अपडेटसाठी आपण पाहत राहा लेट्सअप मराठी.